नमस्कार। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ब्रह्मास्त्र या बहुचर्चित चित्रपटाचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत। ब्रह्मास्त्र हा चित्रपट होण्यासाठी जवळपास 8 ते 10 वर्ष त्याच्यावर मेहनत घेतली गेली। करण जोहरसह या चित्रपटाचा दिग्दर्शक, चित्रपटाचे दिग्दर्शक मुखर्जी हे सुद्धा या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि जवळपास 410 कोटी रुपयाचं बजेट आहे असं त्याच्यामध्ये सांगितलं जातं। आता खरा खोटा आकडा ते ऍक्च्युली त्या निर्मात्यालाच माहिती, पण मला सांगायचं हे यामध्ये की ब्रह्मास्त्र हा या चित्रपटाचा जो विषय आहे, तर पौराणिक चित्रपट काढण्यामध्ये बॉलिवूडचे निर्माते म्हणजे एकूण मार्केट बघून ते ठरवतात असा सिनेमा आपण काढायचा की नाही। दक्षिणेमध्ये तेलुगू किंवा तमिळ मल्याळम अशा भाषेमध्ये मायथॉलॉजिकल म्हणजे पौराणिक विषयावरचे चित्रपट फार चांगल्या पद्धतीने निघतात आणि प्रेक्षकही तिथला त्यांना तसा प्रतिसाद देतो, पण हिंदीमध्ये तशी परिस्थिती नाहीये ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे। तर ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा विषय म्हणजे पुराणामध्ये वर्णन केलेलं जे ब्रह्मास्त्र आहे त्याचे त्याचा एक तुकडा पृथ्वीवर काही लोकांकडे असतो अशी माहिती कळाल्यावरून काही वाईट शक्ती तो ब्रह्मास्त्राचा तुकडा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यातून हे कथानक उलगडत जातं। चित्रपटाची स्टारकास्ट देखील मोठी आहे। या चित्रपटामध्ये रणबीर सिंग, आलिया यांच्यासह अमिताभ बच्चन, शाहरुख खान, डिम्पल कपाडिया, दक्षिणेकडचा सुपरस्टार नागार्जुन यांनी कामं केलेली आहेत। तर असा एक मोठा त्याचा काय म्हणतात चित्रपटाचा एकूणच कथेचा पाया आणि एकूण याच्यासाठी केलेला खर्च या खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि याचबरोबर या चित्रपटासाठी स्पेशल इफेक्ट देखील मोठ्या प्रमाणावर वापरलेले आहेत। पण काय होतं की स्पेशल इफेक्ट वापरताना ते किती प्रमाणात वापरायचे आणि त्याचं प्रमाण किती ठेवायचं याचं एक निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला भान पाहिजे। तुम्ही ज्युरॅसिक पार्कचा पहिला भाग काही जवळपास 22-25 वर्षापूर्वी जो पहिला भाग आला होता तो चित्रपट तुम्ही पाहतो अजून बघावासा वाटतो, कारण त्या चित्रपटामध्ये तंत्र आणि कथा यांचा एक सुयोग्य मेळ होता। पण हिंदीमध्ये अजून तितके आपण तयार झालेलो नाही आहेत, प्रेक्षकांच्या नजरा देखील तेवढ्या तयार झालेल्या नाहीत। तर ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये स्पेशल इफेक्ट याचा VFX आणि CGI याचा जरा जास्तच वापर झाल्यामुळे चित्रपटाची स्टोरी खूप अशी मारली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही। ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल जर बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये स्पेशल इफेक्ट तंत्राचा जरा जास्तच वापर झालेला आहे। दिग्दर्शकांनी खरं म्हणजे या टेक्निशियनवर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता, पण तसं काही याच्यामध्ये झालं नाही। त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्टचा जरा जास्तच वापर झालाय, तर जास्त वापर झाल्यामुळे चित्रपटाचं कथानक मार खाल्लेलं आहे। इंटरवल पर्यंत कळत नाही की सिनेमाची कथा एक्झॅक्ट काय आहे। मेहनतीने तयार केलेल्या चित्रपटाच्या काहीतरी आपण लगेच थोडक्यात टीका करून त्याची आपण वासलात लावावी असा काही या कार्यक्रमाचा उद्देश नाही आहे। त्यांची एकूण मेहनत कळती, कारण खूप मोठा प्रोजेक्ट आहे, जवळपास एखादं युद्ध लढल्यासारखं तिथे काम करावं लागतं ही गोष्ट कळते। परंतु या चित्रपटाची झालेली एकूण चर्चा आणि त्याचा एक म्हणजे काय म्हणतात त्याची हा चित्रपट चालेल की नाही याबद्दल तज्ज्ञ लोकांचे अंदाज, या अंदाजाला जर तडा गेला तर थोडीफार प्रतिक्रिया तशी होणार तसा एकूण प्रयत्न या कार्यक्रमात आहे। पूर्वी तेलुगू चित्रपट आला होता इगा नावाचा, हिंदीमध्ये त्याचं डबिंग मक्खी असं झालेलं आहे। तर तो चित्रपट जर तुम्ही पाहिला तर त्या चित्रपटाची कथा आणि त्याच्यासाठी वापरलेलं जे कॉम्प्युटर स्पेशल इफेक्टचं जे तंत्र आहे त्याचा फार चांगला वापर त्यांनी केलेला होता। तर असा जर एक सुयोग्य मेळ जर घातला तर असे चित्रपट चांगले होऊ शकतात, पण ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये तंत्राचा जरा जास्त वापर झालेला आहे। चित्रपटामध्ये शाहरुख खानचा त्याने एक शास्त्रज्ञाची भूमिका सुरुवातीला केली आहे, परंतु त्याच्या चाहत्यांना ती आवडलेली दिसत नाही। तसा हा चित्रपट लहान मुलांना आवडू शकतो, प्रेक्षकांच्या अपेक्षा सध्या खूप वाढलेल्या आहेत आणि
या अपेक्षा पूर्ण करण्याची बुद्धी निर्मात्यांना हो अशी एक छोटीशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करूया. या चित्रपटासाठी म्हणजे ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी मी 5 पैकी 3 स्टार देतो. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. 1 2 3